मित्रांनो, काही कारणास्तव आपली गणिताची जी काही सिरीज आहे ती थोडीशी थांबवली होती, तर आजपासून कंटिन्यू तुम्हाला गणिताचे व्हिडिओ येत राहतील. गणिताची सिरीज आपण आणखी सुरू करत आहोत. अगोदर आपण 12 भाग पाहिले होते. 12 भागाच्या नंतर जे काही भाग असणार आहेत ते आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत. आजपासून तुम्हाला कंटिन्यू लेक्चर येणार आहे, ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पदावली. पदावलीलाच आपण कंचे भागुबेव असं म्हणत असतो. संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पेपरला आलेले प्रश्न सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, ठीक आहे. तर सर्वात अगोदर आपण समजून घेऊया की कंचे भागुबेव कशाला म्हणतात. तर आता कंचे भागुबेव यांचा अर्थ पाहून घेऊया. आता कन म्हणजे कंस, ठीक आहे. चे म्हणजे गुणाकार, भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी, ठीक आहे. आता या पदावलीलाच म्हणजे कंचे भागुबेवलाच बोड्यामस असं सुद्धा म्हटलं जातं. आता त्याचं सुद्धा अर्थ पाहून घेऊया आपण. हे बघा, बी बी फॉर ब्रॅकेट म्हणजे कंस, ठीक आहे. ऑफ ऑफ म्हणजे गुणाकार, ठीक आहे. डी म्हणजे डिव्हिजन, ज्याला आपण भागाकार म्हणूयात. त्यानंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार म्हणूयात आपण त्याला. त्यानंतर आहे ऍडिशन म्हणजे आपण त्याला बेरीज म्हणतोय. त्यानंतर सबट्रॅक्शन ज्याला आपण वजाबाकी म्हणतोय. तर आता पदावलीचा नेमका वापर कुठं केला जातो, कशा पद्धतीने केला जातो, टाईप वाईज आपण इथे गणित पाहणार आहोत, ठीक आहे मित्रांनो. आता तुम्हाला नेमकं कंचे भागुबेव वापरायचं कुठं, ज्या प्रश्नामध्ये, ज्या गणिताच्या प्रश्नामध्ये दोन पेक्षा अधिक क्रिया असतील. म्हणजे एखाद्या गणितामध्ये समजा तुम्हाला वजाही असेल, बेरजेची प्रोसेस असेल, भागाकाराची प्रोसेस असेल, किंवा दोन पेक्षा अधिक असेल, ठीक आहे. म्हणजे बेरीज पण आहे, वजाबाकी पण आहे, भागाकार पण आहे. तर अशा ठिकाणी तुम्हाला कंचे भागुबेवचा वापर करून गणित सोडवायचे असतात. आता त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा ते सुद्धा आपण पाहणार आहोत. काही प्रश्नामध्ये काय असेल, गुणाकार असेल, बेरीज असेल, वजाबाकी असेल आणि भागाकार असेल. इथं सुद्धा तुम्हाला कंचे भागुबेवचं म्हणजे बोड्यामसचा वापर करून गणित सोडवायचे आहेत. तर यामध्ये आपण जे काही प्रश्न घेणार आहोत ते परीक्षेला बऱ्याच वेळेस विचारले गेलेले आहेत. संपूर्ण प्रश्न आपण इथे पाहणार आहोत, पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला कंचे भागुबेव म्हणजे बोड्यामसवरचा एकही प्रश्न चुकणार नाही आहे. टाईप एक, 60 + 30 = 20 / 25 + 70 = किती. हा प्रश्न आपल्याला बोड्यामसचा वापर करून कशा पद्धतीने सोडवायचा मित्रांनो पहा. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं, ज्या गणितामध्ये दोन पेक्षा अधिक क्रिया असतील म्हणजे दोन पेक्षा अधिक चिन्ह असतील तर तिथं तुम्हाला कंचे भागुबेवचा वापर करायचा आहे, बोड्यामसचा वापर करायचा आहे. आता याच्यामध्ये क्रिया बघा, बेरीज एक आहे, चे 2 / 3 आणि -4 म्हणजे एकूण 4 चिन्ह आहेत, 4 क्रिया आहेत. म्हणून आपल्याला कंचे भागुबेवनुसार हा प्रश्न सोडवायचा आहे. आता नेमकं आपल्याला करायचं काय, कंचे भागुबेवनुसार अगोदर कंस म्हणजे कंस यामध्ये कुठे कंस आहे का, नाही आहे, त्याच्यामुळे कंस घेण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आहे चे, कंसच्या नंतर चे. तर या प्रश्नामध्ये बघा चे कुठे आहे, 30 + 20. मग काय करायचं अगोदर आपल्याला हे 30 + 20 सोडून घ्यायचं अगोदर, कारण चे अगोदर सोडवायचं आहे, बाकी सगळं जशाला तसं ठेवा. आता 60 आहे, 60 + 60 अधिकचं चिन्ह ॲज इट इज घ्या. 30 + 20, आता 30 + 20 जेव्हा म्हणेल तर चेसाठी ज्या प्रश्नामध्ये चा ची चे चा हा शब्द प्रयोग केला असेल तुम्हाला गुणाकाराची प्रोसेस करायची आहे. मग आता 30 जशाला तसं लिहून घेऊयात, त्यानंतर चेसाठी गुणाकाराचं चिन्ह द्या, 20 जशाला तसं, त्यानंतर भागाकाराचं चिन्ह आणि त्यानंतर 25 + 70 इथपर्यंत आपण प्रोसेस केलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, आता या अगोदर या दोघांचा गुणाकार सोडून घ्या, कारण आपण चे सोडवतोय अगोदर, ठीक आहे. मग 60 जशाला तसं, अधिकला अधिक. आता 30 गुणाकारामध्ये 20 जर केला आपण, 30 गुणाकारामध्ये 20, तर आपलं उत्तर येणार आहे 600. जर या दोघांचं उत्तर किती आलं, 600. त्यानंतर भागाकाराचं चिन्ह ॲज इट इज घ्या, त्यानंतर 25 + 70 जशाला तसं, ठीक आहे. आता आपण चे सोडून टाकलं म्हणजे चेचं काम झालं. आता आहे भा, भा म्हणजे भागाकार. आता आपल्याला भागाकार सोडवायचा आहे, तर 600 / 25 सोडवायचं, ठीक आहे. मग करायचं काय, हे 60 + 60 जशाला तसे, हे अधिकचं चिन्ह ॲज इट इज घ्या. 60 / 25 जर केला आपण, ठीक आहे, 60 / 25 जर केलं तर आपलं उत्तर येतं 24, ठीक आहे. या दोघांचा भागाकार सोडवा, 25 / 26 केलं तर उत्तर काय येतं आपलं 24. त्यानंतर -70 या पद्धतीने, ठीक आहे. आता भागाकाराची प्रोसेस आलेली आहे. त्यानंतर काय आहे, गु, गु म्हणजे गुणाकार, ठीक आहे. यामध्ये कुठे गुणाकार आहे का, नाही आहे, त्यामुळे गुणाकार घेण्याची आवश्यकता नाही. गुणाकारानंतर काय आहे, बे, बे म्हणजे बेरीज आहे. तर अगोदर बेरीज कोणाकोणाची करायची आहे, 60 + 24 या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. 60 + 24 या दोघांची जर आपण इथे बेरीज केली तर आपलं उत्तर येणार आहे 84. दोघांचं उत्तर किती आलं, 84. त्यानंतर वजाचं चिन्ह ॲज इट इज घ्या, 70 जशाला तसे, ठीक आहे. आता डायरेक्ट या दोघांचा आपल्याला वजाबाकीच करायची, ठीक आहे. मग 84 मधून जर आपण 70 काढले
तर आपलं उत्तर किती येतं 14. तर आपलं जे काही फायनल आंसर येणार आहे 14. तर हा जो काही प्रश्न आहे याचा फायनल जे काही आंसर येणार आहे किती येणार आहे 14 येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व गणित सोडवायचे आहे. पण मित्रांनो तुम्हाला असेच नवीन नवीन गणित पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यावं लागेल. या व्हिडिओच्या खाली लाल अक्षरामध्ये सबस्क्राइब नावाचं बटन आहे त्याला क्लिक करून घ्या. त्याच्या समोरच एक घंटीचं बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करून घ्या. कारण आपण दररोज आता गणिताचे पूर्ण व्हिडिओज टाकणार आहोत. तुम्ही सबस्क्राइब केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल की नवीन व्हिडिओ आलेला आहे आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. टाइप 2 75/25 गुणाकारामध्ये 2 + 72 + 32 चे 4 = किती हा प्रश्न सोडवायचा. कसा क्रियाभाग किती आहे 1 भागाकार गुणाकार दुसरी वजा तिसरी बेरीज चौथी आणि चे 5 यामध्ये 5 क्रिया आहेत. 2 पेक्षा अधिक जर चिन्ह असतील तर कंचे भागोबेनुसार सोडवा. अगोदर कंचे भागोबेनुसार सोडवायचा आहे कंस घ्यावं लागणार आहे. कंस आहे का नाही आहे त्यानंतर कंस नंतर चे आहे तर आपल्याला चे सोडवायचं आहे. ठीक आहे तर चे आपण सोडून घेऊया. बाकी सगळं जशाला तसं ठेवा. 75/25 गुणाकारामध्ये 2 + 72 + 32 = 4. ठीक आहे 32 + 4. ठीक आहे मग काय करायचं आपल्याला 32 चे साठी गुणाकाराचं चिन्ह आणि 4 ला 4. अगोदर आपल्याला हे सोडवायचं आहे. बाकी सर्व जशाला तसं ठेवा. ठीक आहे आता आपण करणार काय हे जे 75 आहे जशाला तसं ठेवा. 75/25 गुणाकारामध्ये 2 + 72 + 32 आणि 4 या दोघांचा गुणाकार करून घेऊया. ठीक आहे 4 गुणाकारामध्ये 2 म्हणजे 4 × 2 = 8 आणि 4 गुणाकारामध्ये 3 = 128. ठीक आहे आता आपण चे सोडून घेतलेलं आहे यामधलं. त्यानंतर काय भा भा म्हणजे भागाकार करावा लागणार आहे. भागाकार कुठे 75/25 आहे. दोघांचा भागाकार करा. डायरेक्ट मी इथे भागाकार लिहितोय. जर आपण 25 ने 75 ला भागलं तर 25 × 75 म्हणजे उत्तर येणार आहे आपलं इथे 3. ठीक आहे आता या दोघांचं उत्तर 3 आलं. त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह ऍज इट इज घ्या. 2 + 72 आहे 2 + 72 + 128 इथपर्यंत आलं. ठीक आहे आता आपलं भागाकार झालं म्हणजे भाग झालं. त्यानंतर गु गु म्हणजे गुणाकार. ठीक आहे आता गुणाकार काय आहे 3 आणि 2 या दोघांचा गुणाकार आहे. मग 3 आणि 2 चा जर आपण इथे गुणाकार केला तर 3 × 2 = 6. बाकी सर्व जशाला तसं + 72 + 128. आता आपल्याला करायचं काय त्यानंतर आहे बे बे म्हणजे बेरीज. तर बेरीज कशा कशाची करायची ज्यांचे चिन्ह प्लसचे आहेत. 128 चिन्ह प्लस आहे. 6 चिन्ह सुद्धा प्लस आहे. तर 6 कोणतं चिन्ह नाही आहे म्हणजे ऑलरेडी प्लसचं चिन्ह असतं. 128 आणि 6 या दोघांची बेरीज जर केली आपण तर आपलं उत्तर येणार आहे 134 आणि वजा 72 जशाला तसं. आता आपल्याला करायचं काय 134 + 72 करायचं आहे. 134 + 72 जर आपण इथे केलं तर आपलं उत्तर येणार आहे 62 म्हणजे 62. तर 62 हे आपलं फायनल आन्सर झालं या प्रश्नाचं. टाईप 3 300/12/5 + 27 + 27 = 8 + 12 किती हा प्रश्न बघा. याच्यामध्ये कंस वाढवलेला आहे. एकापेक्षा जास्त क्रिया आहेत. भागिले अधिक चे वजा कंस जास्त क्रिया आहेत. तर कंचे भागोबेनुसार सोडवा. अगोदर कंस आहे तर कंस सोडवा. बाकी सर्व जशाला तसं ठेवा. ठीक आहे 300/12/5 + 27 हे वजाचं चिन्ह ऍज इट इज घ्या. कंस फक्त सोडून घ्या. इथं 8 आहे + 12. ठीक आहे जर या 8 मधून आपल्याला -12 काढायचे असतील म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. कारण 8 मधून 12 नाही जात म्हणून अगोदर काय करायचं आपल्याला वजाचं चिन्ह द्यायचं. कारण मोठी संख्या 12 होती. 12 चिन्ह वजा होतं. मग 12 × 8 = 4 होतील म्हणजे या कंसाचं उत्तर आलं -4. आता नेमकं करायचं काय समजून घ्या. ठीक आहे आता कंस आपल्याला अगोदर सोडवायचा आहे. कंस सोडून घेऊया. बाकी सर्व जशाला तसं 300/12/5 + 27. आता इथं वजा आहे आणि कंसामध्ये सुद्धा वजा आहे. तर हे वजा आणि हे वजा 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 बेरीज होत असते. मग मायनस मायनस प्लस आणि हे जे 4 आहे हे 4 बाहेर येऊन जातील. कंस बंद कंस निघून जाईल. आता आपण कंस सोडवला अगोदर पूर्ण फायनल प्रोसेस केली. त्यानंतर आपल्याला काय सोडवायचं आता चे. कंस नंतर काय चे. चे कुठे आहे 12 + 5 इथं चे आहे. आपल्याला चे सोडवा. मग 300 जशाला तसं भागाकाराचं चिन्ह ऍज इट इज घ्या. 12 + 5 चे साठी आपण गुणाकाराचं चिन्ह देतोय. 12 जशाला तसं चे साठी गुणाकाराचं चिन्ह 5 + 5 + 27 + 4. आता आपण चे सोडवलं म्हणजे चे सोडवायचंय म्हणजे 12 गुणाकारामध्ये 5 हे सोडवायचं आहे. आता आपण काय करणार 300/12 + 60 + 27 + 4. ठीक आहे आपल्याला करायचं काय 300/60 करायचं अगोदर. कारण भागाकाराची प्रोसेस अगोदर घ्यावं लागणार आहे. 60/300 जर केलं आपलं उत्तर येतं 5 + 27
अधिक चार। आता आपल्याला सर्वांची बेरीजच करायची आहे, 27, 5 आणि 4 या सर्वांची आपल्याला इथे बेरीज करायची आहे, ठीक आहे। आता 27 आणि 4 या दोघांची जर आपण इथे बेरीज केली तर आपलं उत्तर येतं 31 आणि हे 5, 31 आणि 5 36, तर आपलं जे काही फायनल आन्सर आलेलं आहे 36, या प्रश्नाचं उत्तर आहे 36। टाईप 4, 300/12 गुणाकारात 5 प्लस 27 वजा कंसामध्ये 8 वजा 12 कंस बंद बरोबर किती, याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये म्हणजे टाईप 3 मध्ये हाच प्रश्न होता, फक्त यामध्ये चे होतं, इथं गुणाकाराच्या जागेवर काय होतं चे होतं, पण या प्रश्नामध्ये चे नसून गुणाकाराचं चिन्ह आहे। आता बघा, चे मुळं चे नसल्यामुळे चे असल्यामुळे फरक काय पडतोय, ठीक आहे। आता अगोदर यामध्ये कंस आहे का, कंस आहे, तर अगोदर कंचे भागभूमीनुसार कंस सोडून घ्या, हे कंस सोडावं लागणार आहे अगोदर, बाकी सर्व जशा तशी प्रोसेस ठेवा। 300/12 गुणाकारामध्ये 5 अधिक 27 हे वजाचं चिन्ह आहे, सिटीज घ्या कंसामध्ये। आता या 8 मधून 12 नाही जात, ठीक आहे, म्हणून या 12 मधून 8 काढा, उत्तर येतं आपलं 4, ठीक आहे, कंस बंद। पण आता इथं जे चिन्ह द्यावं लागणार आहे आपल्याला, मोठ्या संख्येचं द्यावं लागणार आहे, म्हणजे वजाचं चिन्ह द्यावं लागणार आहे, म्हणजे याचं उत्तर येणार आहे वजा 4, ठीक आहे। आता आपण कंस पूर्ण करून घेऊया अगोदर हे वाला। 300/12 गुणाकारामध्ये 5 अधिक 27, आता कंसामध्ये वजाचं चिन्ह आहे, कंसाच्या बाहेर मायनसचं चिन्ह आहे, मग मायनस मायनस प्लस होतं प्लस 4। आता आपल्याला काय करायचं, कंस आपचा आपण पूर्ण केला, त्यानंतर चे आहे, चे या प्रश्नामध्ये आहे का, नाही आहे, चे नाही आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट आपल्याला गुणाकार भागाकाराची प्रोसेस करावी लागणार आहे, ठीक आहे, चे नाही आहे त्याच्यामुळे काय नंतरचं काय प्रोसेस राहणार आपली भागाकाराची, म्हणजे 300/12 करावं लागणार आहे, ठीक आहे। मग 300/12 केलं तर आपलं उत्तर येतं 25, ठीक आहे, 12 × 2 = 24 उर्तात 6 आणि 12 × 5 = 7, ठीक आहे। आता समोर काय उरलेलं आहे, गुणाकारामध्ये 5 अधिक 27 अधिक 4 या पद्धतीने, ठीक आहे। आता आपलं भागाकाराची प्रोसेस आली, त्यानंतर आहे गुणाकार, गुणाकार सोडवा, 25 आणि 5 गुणाकार, 25 × 5 = 125, त्यानंतर अधिक 27 + 4 जशाला तसं घ्या, ठीक आहे। आता या तिघांची सुद्धा आपल्याला 25, 27 आणि 4 या सर्वांची बेरीज करायची आहे, 25, 27 आणि 4 या जर तिघांची जर आपण इथे बेरीज केली तर आपलं उत्तर येतं 156। बघा, चे नसल्यामुळं प्रश्नामध्ये प्रश्नाच्या उत्तरामध्ये किती फरक पडतोय, चे असल्यामुळं उत्तर वेगळं येतं, चे होतं उत्तर आपलं 36 आलं होतं, चे नाही आहे तर उत्तर आपलं 156 आलेलं आहे। तर अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न आहेत, आपण संपूर्ण घेणारच आहोत। 5, 60/5/4 - 2 कंसामध्ये 3 - 2 कंस बंद बरोबर किती, हा प्रश्न कसा सोडवायचा, 2 पेक्षा अधिक क्रिया आहेत, अगोदर कंस सोडवा लागणार आहे, कंस सोडून घ्या अगोदर, बाकीच्या क्रिया नंतर करता येणार आहे, ठीक आहे। मग 60/5/4 जशाला तसं ठेवूयात, -2, आता कंस सोडून घेऊ अगोदर, 3 मधून 2 काढायचे, उत्तर आपलं 1 येतं, ठीक आहे। समोर बघा काय करणार आपण, आता कंस आपलं पूर्ण सोडवायचं आपल्याला, आधी राहिलेलं आहे, अगोदर गुणाकार करून घेऊया, 60/5/4 - आता 2 आणि कंस 1 आहे, तर या दोघांचा गुणाकार होईल, 2 गुणाकारामध्ये 1 उत्तर येतं आपलं 2। आता आपलं कंस पूर्ण झालं, कंसाच्या नंतर चे सोडावं लागणार आहे, चे कुठे आहे आपलं, 5/4 म्हटलेलं आहे, मग 60/ चिन्ह जर ॲज इट इज घ्या, 5/4 म्हणजे 5/ गुणाकाराचं चिन्ह 4 - 2, आता 5 आणि 4 या दोघांचा गुणाकार करावा लागणार आहे, म्हणजे 60/5 * 4 = 20 - 2, ठीक आहे। आता आपलं कंस पूर्ण झालं, कंस नंतर सॉरी चे झालं आपलं पूर्ण, चे नंतर भा आहे, भा म्हणजे भागाकार, 60/2 आपल्याला भागाकाराची प्रोसेस करायची आहे, 60/20, तर 20 ने जर आपण या 60 ला भागलं तर उत्तर येतं आपलं 20 × 60 म्हणजे 3 आणि -2 ॲज इट इज घ्या। मग 3 - 1 जर केलं आपण तर आपलं जे काही उत्तर येतं ते फक्त 1 येतं, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे फायनल 1। टाईप 6, 72/36 गुणाकारामध्ये 2 - 3 कंसामध्ये 4 - 1 कंस बंद बरोबर किती, आता 2 पेक्षा अधिक क्रिया आहेत, अगोदर कंस सोडवा, कंचे भागवनुसार कंस काय आहे 4 - 1 आहे, बाकी सर्व जसाल तसं ठेवून द्या। 72/36 - 2 - 3 कंसाचं उत्तर काय येतं बघा फक्त, ठीक आहे, 4 - 1 म्हणजे डायरेक्ट 3 येणार, ठीक आहे। आता आपल्याला करायचं काय, 72/36 जशाला तसं, 2 इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, 2 - ठीक आहे, आता इथं 3 आहे, कंसामध्ये 3 आहे, म्हणजे या दोघांचा गुणाकार होईल, कंसातल्या 3 मधला आणि बाहेरच्या 3चा गुणाकार होईल 9, ठीक आहे। आता आपण कंस पूर्ण सोडून घेतलेला आहे, त्यानंतर चे, चे या प्रश्नामध्ये कुठंच नाही, त्यानंतर आहे भा, भा म्हणजे भागाकार, भागाकार सोडवा, तर भागाकार कुठे आहे, 72/36, 36 ने जर आपण 72 ला भागलं तर 36 × 2 = 72 उत्तर येतं 2, त्यानंतर गुणाकारामध्ये 2 -
9, ठीक आहे. आता भागाकाराची प्रोसेस पूर्ण झाली, भागानंतर एक गुणाकार, गुणाकार करा, दोन गुणाकारामध्ये दोन म्हणजे उत्तर येतं चार वजा नऊ. तर चार मधून नऊ नाही जात, ठीक आहे, म्हणून नऊ मधून चार काढा, उत्तर येतं पाच. पण आपण लहान संख्येतून मोठी संख्या काढलेली आहे तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, वजाचं चिन्ह, मायनसचं चिन्ह, म्हणजे याचं उत्तर येणार आहे मायनस पाच. जर चिन्ह तुम्ही लहान संख्येचं दिलं तर ते तुमचं उत्तर चुकणार आहे, कारण इथं आपण लहान संख्येतून मोठी संख्या काढतोय तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागणार आहे, तर आपलं उत्तर येणार आहे वजा पाच. टाईप सात, 25 भागिले 25, गुणाकारामध्ये 25 अधिक 25 वजा 25, दोन पेक्षा अधिक क्रिया आहेत, कंचे भागोपेनुसार सोडवा. अगोदर कंस, कंस आहे का? नाही आहे, कंस घेण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर आहे चे, चे सुद्धा या प्रश्नामध्ये नाही आहे. त्यानंतर काय घ्यायचं आपल्याला? भा, भा म्हणजे भागाकार, अगोदर भागाकार सोडून घ्याल. तर इथे पहा, 25 भागिले 25 आहे, 25 ने जर आपण 25 ला भागला तर उत्तर आपलं 1 येतं, 1 लिहून घ्या. त्यानंतर बाकी सर्व जशाला तसं ठेवा. गुणाकारामध्ये 25 अधिक 25 आणि वजा 25, ठीक आहे. आता आपलं भागाकार झालं होतं, त्यानंतर आहे गुणाकार, गुणाकार सोडून घ्याल. 1 गुणाकारामध्ये 25, तर या 1 गुणाकारामध्ये 25 केलं उत्तर आपलं फक्त 25 येणार आहे, 25 एक 25. त्यानंतर जशाला तसं बाकीचं, 25 वजा 25 गुणाकार झालं, ठीक आहे. गुणाकार नंतर काय आहे? बे, बे म्हणजे बेरीज घ्या. बेरीज कुठे आहे? 25 अधिक 25, उत्तर किती येतं आपलं? 25 अधिक 25 50. त्यानंतर वजा 25 समोरचं ॲज इट इज घ्या. बेरीजेनंतर काय? व, व म्हणजे वजा बाकी. तर 50 वजा 25, तर 50 मधून 25 गेले, उत्तर येतं आपलं 25, म्हणजे फायनल जे काय आन्सर राहणार आहे ते काय राहणार आहे? 25. टाईप 8, हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज करणार आहे, व्यवस्थित पाहाल. 25 गुणाकारामध्ये 25 वजा 25 अधिक 25 भागिले 25 बरोबर किती? कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे, थोडंसं लक्षपूर्वक काळजीपूर्वक करावं लागणार आहे. आता या प्रश्नामध्ये कुठेच कंस नाही आहे, कंस नंतर चे सुद्धा नाही आहे. त्यानंतर आहे भा, म्हणजे भागाकार सोडवा अगोदर, ठीक आहे. भागाकार कुठे? 25 भागिले 25 आहे, अगोदर भागाकार सोडवा, बाकी जशाला तसं ठेवा. 25 गुणाकारामध्ये 25 जशाला तसं, 25 गुणाकारामध्ये 25 ॲज इट इज घ्या. त्यानंतर वजा 25 आहे, वजा 25 घ्या. त्यानंतर प्लसचं चिन्ह आहे, प्लसचं चिन्ह द्या. आणि 25 भागिले 25 जर केलं तर उत्तर येतं आपलं 1, ठीक आहे. त्यानंतर भागाकाराची प्रोसेस झालेली आहे आपली. त्यानंतर आहे गुणाकार, गुणाकार बघा कुठे आहे. तर गुणाकार इथं आहे, 25 गुणाकारामध्ये 25, तर 25चा गुणाकार जर 25 वेळा केला तर उत्तर येतं आपलं 625, ठीक आहे. त्यानंतर वजाचं चिन्ह 25 अधिक 1. आता इथं थोडंसं कन्फ्यूज होतं मित्रांनो, 625 मधून काही विद्यार्थी डायरेक्ट 25 वजा करतात, ठीक आहे. असं करायचं नाही, कारण आपण कंचे भागोपेय सोडत आहोत. तर गुणाकारानंतर आपल्याला इथं काय करावं लागणार आहे? बेरीजेची प्रोसेस करावी लागणार आहे. मग बेरीज कशा कशाची करसाल? 625 समोर कुठलं चिन्ह नाही म्हणजे बेरीज चिन्ह असतं, म्हणजे 625 आणि प्लस 1 या दोघांची बेरीज करा. 625 आणि 1 626 होईल, ठीक आहे. 626, त्यानंतर वजा बाकीचं चिन्ह आणि 25 ॲज इट इज घ्याल. आता बघा, 626 वजा 25 या दोघांची जर आपण इथे वजा बाकी केली तर आपलं जे काही उत्तर येतं ते येतं 601. याचं फायनल आन्सर असणार आहे 601. पण बरेच विद्यार्थी काय करतात? 625 मधून डायरेक्ट 25 वजा करायचे म्हणजे 600 आलं आणि परत इकडं आता ही प्रोसेस करावं करतात. पण तशी प्रोसेस करू नका, अगोदर तुम्हाला काय करावं लागणार आहे? 625 आणि 1 या दोघांची बेरीज करून